डॉक्टर लवकर चला मॅडमची तब्येत खराब झाली आहे किरण डॉक्टर श्यामच्या घरी आला होता श्यामने पटकन आपली मेडिसिनची बॅग घेतली आणि किरणसोबत निघाला नामी प्रसिद्ध उद्योगपती त्यांची मुलगी पल्लवी आजारी होती तिला श्वसनाचा दुर्धर आजार होता एक प्रकारचा कॅन्सर डॉक्टर श्याम पल्लवीची ट्रीटमेंट करत होते पल्लवी तेवीस वर्षाची तरुण मुलगी होती दिसायला सुंदर पण आता आजाराने काळवण लेली श्यामने तिला इंजेक्शन दिले तिचा हात हातात घेत धीर दिला रावसाहेब आणि श्याम दोघांना माहीत होते की पल्लवीचे खूप कमी दिवस उरले होते पल्लवीची ट्रीटमेंट करता करता श्याम नकळत तिच्यात गुंतत चालला होता पल्लवी पल्लवीही श्यामवर प्रेम करू लागली होती पल्लवी तुला बोलताना त्रास होतो ना प्लीज बोलू नकोस आता आराम कर श्याम म्हणाला सांगा ना डॉक्टर मला मिळेल का असा जोडीदार पल्लवी प्रेम भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती हो मिळेल नको काळजी करू पण त्यासाठी तू बरी हो अगोदर श्यामने समजावले तिला श्याम घरी जायला निघाला तेव्हा नेहमीप्रमाणे पल्लवीने एक गुलाब त्याला दिले श्याम घरी आला हल्ली तो सीमाशी म्हणजे त्याच्या बायकोशी नजर मिळवून बोलत नसायचा तिला नजर देणं टाळत होता पल्लवीकडे त्याचं मन ओढ घेत होते ही गोष्ट सीमाच्या लक्षात आली होती श्याम पल्लवीवर उपचार करत होता त्याला माहीत होते की या आजारातून ती बरी होणे कठीण आहे पल्लवी आयुष्याच्या अशा वळणावर होती की जिथे पुढे खोल दरी होती अशा टप्प्यावर तिने श्यामवर प्रेम केले होते श्यामचे नुसते नाव घेतले तिचा त्रास थोडा तरी कमी होत असे तिच्या डोळ्यात श्यामला तिचं प्रेम दिसत होते सीमाने त्याला याबद्दल एक दिवस जाब विचारला श्यामनेही कबूल केले की त्याचा पल्लवीवर प्रेम बसले आहे सीमा खूप रडली मग तिने त्याला शपथ घातली की इथून पुढे तू पल्लवीची ट्रीटमेंट करायला जाणार नाहीस श्यामने वचन दिले इकडे पल्लवी रोज त्याची वाट बघत होती पण श्याम सीमाच्या वचनात बद्ध होता थोड्या दिवसांनी किरण पळतच श्यामकडे आला डॉक्टर लवकर घरी चला मॅडमची तब्येत खूप बिघडली आहे प्लीज पण श्यामने त्याला नकार दिला डॉक्टर मॅडमने तुमच्या नावाचा जप लावला आहे त्या औषधही घ्यायला तयार नाही तुम्हीच एकटे आहात त्यांना सांभाळू शकाल श्यामचे मन पल्लवीच्या काळजीने तडफडत होते त्याने सीमाकडे पाहिले तिने नजरेने त्याला जा असा इशारा केला श्याम पटकन पल्लवीकडे आला पल्लवी पल्लवी तुला काहीही होणार नाही मी आलो आहे बघ तू बरी होणार पल्लवीने त्याला पाहिले त्याचा हात हातात घेतला इतके दिवस कुठे होता डॉक्टर मी खूप मिस केलं तुम्हाला श्यामने तिला इंजेक्शन दिले आणि शांत राहायला सांगितले डॉक्टर मला सोडून का गेला होतात तुम्ही बघा ना माझ्या कविता तशाच बाकी आहेत ऐकायच्या अजून आज ऐकवणार का हो श्यामने तिच्या हातावर थोपटले डॉक्टर मला एक वचन द्याल कसले वचन मी जेव्हा हे जग सोडून जाईन तेव्हा तुम्ही माझ्या जवळ असाल आणि मला ते कवितेत प्रियकर कसे आपल्या प्रेयसीच्या कपाळाची चुंबन घेतो तशी चुंबन मला द्याल हो पल्लवी पण आता झोप तो शांत श्यामचे डोळे भरून आले होते ती थोड्याच तासांची पाहुणी होती आता पाच दहा मिनिटे पल्लवी शांत राहिली श्याम घरी जायला निघाला तसे पल्लवीचे हार्टबीट अचानक वाढू लागले तिला श्वास घेता येईना डॉक्टर श्याम पल्लवीने आवाज दिला श्याम तिच्या जवळच होता तिला चेक करू लागला त्याने पल्लवीचा हात हातात घेतला नको काळजी करू पल्लवी मी आहे मी तुला बरे करेन पल्लवीच्या चेहऱ्यावर गोड स्मित होते अचानक श्यामला थंडगार स्पर्श जाणवला त्याने आपल्या हाता हातातल्या पल्लवीच्या हाताकडे पाहिले थंडगार पडला होता श्यामच्या डोळ्यात अश्रू दाटून आले त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर ठेवले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले त्याचे अश्रू तिच्या डोक्यावर पडत राहिले श्याम घरी जायला निघाला डॉक्टर हे तुम्हाला द्यायला सांगितले होते मॅडमनी किरण हातामध्ये सुकलेली वीस पंचवीस गुलाबांची फुलं घेऊन उभा होता श्यामने ते सगळे गुलाब घेतले एक नजर त्याने पल्लवीला बघितले आणि अश्रू भरलेल्या नजरेने बाहेर पडला स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद